नाना पटोले भाजपचा माणूस, पटोलेंचा अध्यक्षपदाचा राजीनामा शिंदे फडणवीसांना मार्ग मोकळा करण्यासाठीच होता। 100% शिंदेंनी ते खोटं सांगितलं, फडणवीसांची कबुली। ठाकरे पवार तर नावाला बदनाम, प्लॅन तर 2.5 वर्षांपासूनच तयार। नेमकं घडलं ऐका, देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय त्यांच्याच तोंडून ऐका, आणि मग नाना पटोलेंचा संदर्भ कसा लागतो आणि ठाकरे आणि पवार नावालाच कसे बदनाम झाले याचं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। अगोदर ते ऐकूयात आणि मग विषय समजून घेऊयात। काळजी करू नका, हे आपलं जमणार आहे, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो, काही काळजी करू नका। आपण जे केलंय ते नियमाने केलंय, कायद्याने केलंय, कायद्याचा अभ्यास करून केलाय। मला पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये निश्चितपणे आपल्या बाजूने निकाल येईल, कारण आपण संविधान समक अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी केलं आहे। शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा याचा तिढा अजून सुटलेला नाही। असं असताना देवेंद्र फडणवीस यांनी आता ज्या गोष्टींची कबुली दिलेली आहे त्यावरून शिवसेना फुटीचा हा संपूर्ण घटनाक्रम घडला नाही तर घडवून आणला गेला असंच म्हणावं लागेल। त्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची कबुली देत आहेत की आमचं सरकार पडू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयात विजय आमचाच होईल, कारण कायद्याचा अभ्यास करून संविधानात ज्या गोष्टी बसतील त्यानुसारच हा प्लॅन आखला गेलेला आहे। इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जे सांगतायत की अजित पवारांनी विधायक निधी दिला नाही, ठाकरे पवारांसोबत गेले, यामुळे आम्ही सरकारमधून बाहेर पडलो, आमचं ऐकलं जात नव्हतं, तर या गोष्टी सपशेल खोट्या आहेत। कारण अशा प्रकारची कबुली एक प्रकारे फडणवीसांनीच दिली, कारण त्यांच्या आत्ताच्या या विधानावरून ते स्वतः स्पष्ट करतायत की संविधानाचा, कायद्याचा सगळ्याच गोष्टींचा विचार करून हा प्लॅन तयार केला गेला होता आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचाच विजय होईल। नाना पटोले यांनी अचानकपणे विधानसभा अध्यक्षपदाचा दिलेला तो राजीनामा त्याचाच एक भाग होता का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। कारण काही कारण नसताना नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणं, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं असंही बोललं गेलं। नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष करणं, शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, शिंदे आणि ठाकरे यांच्या या सत्ता संघर्षाच्या कायदेशीर लढाईत अद्यापही 16 आमदार अपात्र न होणे हा संपूर्ण घटनाक्रम फडणवीसांच्या डोक्यानं झाला का? एकनाथ शिंदे जे सांगत आहेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत ठाकरेंनी सत्ता स्थापन केली म्हणून आम्ही शिवसेना सोडली, अजित पवारांनी आम्हाला निधी दिला नाही म्हणून आम्ही शिवसेना सोडली, उद्धव ठाकरे आमच्या अडीअडचणी समजून घेत नव्हते म्हणून आम्ही शिवसेना सोडली, उद्धव ठाकरे जे सांगत होते की राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणार नाही ते पण गेले म्हणून आम्ही शिवसेना सोडली, तर या सगळ्या गोष्टी एक प्रकारे खोट्या आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय आणि हा संपूर्ण घटनाक्रम प्लॅनिंगशीर केलेला आहे आणि यावर आता शिक्कामोर्तब फडणवीसांच्या वाक्यांनी झालं। त्यामुळे पवार आणि ठाकरे फक्त नावाला बदनाम झाले ही खिचडी तर 2.5 वर्षांपासूनच ठरलेली होती। फडणवीसांनी 2.5 वर्ष कायद्याचा अभ्यास केला का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। विषय आणि मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आवर्जून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।